सिंधुदुर्ग जिल्ह्यात 17 मार्च 2023 रोजी आशिया खंडातील प्रसिद्ध नाटक शिवगर्जना कुडाळ येथे होत असून या नाटकाचे दिग्दर्शक स्वप्नील यादव यांच्याशी बातचीत केली आमचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकतर आशिया खंडामधील जे नाटक आहे शिवगर्जना, हे शिवगर्जना नाटक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 17 आणि 18 मार्च रोजी होते. खासदार निलेश राणे माजी खासदार यांचा वाढदिवस मात्र या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धूमधडाक्यामध्ये होत आहे. या निमित्ताने मात्र हे नाटक त्यांनी ठेवलं आहे. या नाटकाचे जे दिग्दर्शक आहेत ते माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्याकडे जातो आहे, त्यांना विचारतो आहे कशा पद्धतीने हे तुम्ही नाटक सादर करणार आहात, काय सांगाल? नमस्ते. तर आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सर्वात मोठे महानाट्य शिवगर्जना, तर हे शिवगर्जना महानाट्य कुडाळ नवीन बस डेपो या ठिकाणी 17 मार्च आणि 18 मार्च असं 2 दिवस भव्य दिव्याच्या पद्धतीने या ठिकाणी सादर होणार आहे. या महानाट्यामध्ये साधारण 450 ते 500 कलाकार प्लस या ठिकाणी लोकल कलाकार म्हणजे आपल्या इथले स्थानिक कलाकार यांनासुद्धा या महानाट्यामध्ये संधी मिळणार आहे. इथले काही मंगळागौर खेळणाऱ्या काही लेडीज असतील, काही लहान मुलं असतील, काही तरुण असतील, यांनासुद्धा या महानाट्यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. तर असे 700 ते 800 कलाकार 200 फुटी लांब असं भव्यदिव्य नेपथ्य म्हणजे असं भव्यदिव्य सेटअप ते 60 फूट उंचीचं असं भव्यदिव्य असा सेट असणार आहे. संपूर्ण शिवचरित्र आम्ही ह्यामध्ये मांडलेलं आहे, अगदी 12व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत संपूर्ण शिवचरित्र यामध्ये मांडलेलं आहे. याचे आपल्या महानाट्याचे लेखक आहेत इंद्रजित सावंत आणि याचे निर्माते आहेत रेणू यादव, तर दिग्दर्शन मी स्वप्नील यादव. अशा पद्धतीनं आमची संपूर्ण कोल्हापूर आणि महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातून असे सगळे कलाकार महाराष्ट्रातील सर्व कलाकार एकत्र या ठिकाणी येऊन हे भव्यदिव्य महानाट्य सादर करणार आहेत. तर कुडाळ आणि सिंधुदुर्गवासियांनी याचा लाभ घ्यावा अशी मी मनापासून विनंती करतो. नेमकं याच्यामध्ये जे घोडे वगैरे आहेत असं लाईव्ह सगळं जे दाखवलं जाणार आहे ते कशा पद्धतीने दाखवलं? साधारण या महानाट्यामध्ये 12 ते 14 घोडे आहेत, हत्ती आहे, म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर हत्तीवरूनच शिवाजी महाराज आले होते, तर तशा पद्धतीचाच तो फील 6 जून 1674 ज्या पद्धतीनं भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा कशा पद्धतीने झाला असेल तर त्या पद्धतीचाच या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा आम्ही संपन्न करतो. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे आमचे जे कलाकार आहेत ते हत्तीवरून या ठिकाणी राज्याभिषेकाला येतात. घोडे जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांची एंट्रीज नाटकामधील ही घोड्यावरून आहे. सलग 12-14 घोडे प्रेक्षकांमधून येतात असं भव्यदिव्य महानाट्य या ठिकाणी मी सादर करतो आहे, याचा आम्हाला मनस्वी खूप आनंद होतो. तुमचं नाव कसं आहे? माझं नाव स्वप्नील यादव, महानाट्याचा दिग्दर्शक. नक्कीच हे ज्या शिवगर्जना नाटकाचे दिग्दर्शक जे स्वप्नील यादव माझ्यासोबत होते, खरंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या जनतेचं मात्र डोळ्याचं पारणं फिटण्यासारखं हे नाटक आहे. खरंच या नाटकाचा मात्र सर्वांनी लाभ घेणं गरजेचं आहे. कॅमेरामन बंटी परबसह गुरुप्रसाद दळवी, महाराष्ट्र माझा, सिंधुदुर्ग.